स्वामी के जिला योग व्रत हो दो। शुभेच्छा देव कराओ, धर्म कराओ, वारी कराओ, पोथी वाचाओ, ज्ञानेश्वरी अस वाचतो निवर्तला योग भ्रष्ट होतो। दुसरी विचारणा, विचारणे तो वारला आत्मा काय ब्रह्म काय विचार सागर वाचवृत्ती प्रकार शास्त्र, त्यात जर मेला ब्रह्म साक्षात्कार झाला नाही तो योग भ्रष्ट होतो। तिसरी आहे तनुमानसा ध्यान धारणा, त्यात जर मेला तर योग भ्रष्ट, या तीन भूमिकेत। चौथ्या भूमिकेत मेला तर तो विदेह मुक्त होतो, जीवन मुक्ती नाही मिळत, कारण मरताक्षणी ब्रह्मज्ञान होते आणि तो ब्रह्मसायुज्याला प्राप्त होतो। आणि त्यामुळे जिवंत असताना त्याला मुक्तीचा अनुभव नसल्यामुळे जीवन मुक्ती नाही। आणि पुढे असंशक्तीवाल्याला जीवन मुक्ती आहे, पदार्थ भाविनीमध्ये जीवन मुक्ती आहे, आणि तुर्यगावस्थेतही जीवन मुक्ती आहे। त्यात आता सत्वापत्तीमध्ये ब्रह्मज्ञान जरी झालं तरी तो म्हणजे गुरुत्व येऊन शिष्याला उपदेश करणं त्याला शक्यच नसते। साक्षात्कार झाल्यावर मरतो आणि मग शिष्याला कधी ब्रह्मज्ञान सांगल शास्त्र असू शकती। म्हणजे ही पाचव्या भूमिकेत गुरुपणा, तो शिष्याला उपदेश करतो शास्त्र वगैरे, म्हणजे शिकवतो ब्रह्म काय, जग काय, माया काय, असार विचार शिष्याला शिकवतो। तो असौ शक्तीमध्ये पदार्था भाविनीत सुद्धा गुरुपणाला तो म्हणजे योग्य असतो, पण ज्यावेळेला तो शुद्धीवर येईल तर, देहावर येईल तर, पदार्था भाविनीमध्ये त्याच्यातही दोन तीन प्रकार आहे। उत्थान होतंय त्याचं, कधी स्वतः उत्थान होतंय, कधी परतः उत्थान होतंय। स्वतः देहावर येणं याला स्वतः उत्थान म्हणावं, परदा महाराज मग शिष्य येतात, हां कोण आहे, नारायण, हा महाराज जेवण करा, महाराज बरं, महाराज आम्ही आलो, हो गाडी आणली, बरं अमुक आहे तुमच्या भेटीला आलो, बरं बरं या या, कोण कोण आलं, आमची पत्नी आहे, पोरं आहे, हा हा हा, म्हणजे हा स्वरूपात होता पण दुसऱ्यानं त्याला देहदशेवर आणलं, हे परता उत्थान आहे। मग असं परता उत्थान होईल त्यावेळेला तो ब्रह्मज्ञान सांगेल, शिष्याला मुक्त करू शकतय उत्थान अवस्थेमध्ये। आणि काहीच स्वतःच उत्थान होतंय आणि स्वतःच अवस्थेत राहतो, त्यालाच म्हणजे ब्राह्मी स्थिती। दुसऱ्या अध्यायात एषा ब्राह्मी स्थिती पार्थो नैनाम प्राप्य अर्जुनान सिद्धप्रज्ञस का भाषा समाधिस्थस्य केशव, हे म्हणजे सिद्धप्रज्ञावस्था, सिद्धप्रज्ञावस्थेतही तो शिष्याला उपदेश करू शकतो। यात पदार्था भाविने तीन प्रकार केले शास्त्रकाराने, आणि तुरियेत मग त्याला तो स्वतः उत्थान तर होतच नाही, आणि तुरियेत मग तो परताही उत्थान लवकर होत नाही, म्हणून तुरिया शेवटची आहे। त्यात त्याला म्हणजे अशा प्रकारचं, आणि ह्या तीन अवस्थेत जर पहिले मेला तर योग भ्रष्ट होतो। या योग भ्रष्टाचं वर्णन गीतेच्या साव्याध्यात आलं। अर्जुन म्हणतो ना तर काय आभाळ आलं, वशे ना वरशे असा, हा ते आठवत गेलं, काळी अकाळी दे ठेवीती ठेवत ठेव ब्रह्मच होती। कृष्ण पक्षात जरी मेला
अमावस्येला मेला, अशुभ तिथीला मेला, तर तो ब्रह्म होतो, ब्रह्मज्ञान शिकलेला। एक काल देशाचं जे वर्णन आहे म्हणजे उत्तरायण, तसंच शुक्ल पक्ष, अग्नि ज्योतिर शुक्ल सन्मासा हे उपासका करताय, ब्रह्मज्ञाना करता नाही। ते हे आठव्या अध्यायात आहे, सहाव्या अध्यायात आहे ते योग भ्रष्टाच। अर्जुनानं प्रश्न केला, असा जो मनुष्य आहे आणि त्याला ब्रह्मप्राप्ती तवालक ठेली, म्हणजे हे सुटलं, संसारातून निघला, परमार्थाला लागला, पण ठिकाणावर पोचला नाही, तया होजी कवन गती, हा त्याला कोणती गती आहे, ज्याला मुक्ती तर मिळाली नाही, संसार तर सोडला, देवधर्माला लागला, हे तीन अवस्थेतले लोक। त्याचं उत्तर भगवान देतात, पार्थ नैवेना मुद्र विनाशस्तस्य विद्यते। अर्जुना, अशा साधकाचा नाश होत नाही। आता आपला तिसऱ्या नंबर याच, आता कधी, आता तुम्ही एवढे आले, देवधर्म करणारे आहे, वारी करणारे आहे, माळा आहेत, आपला नाश नाही। जरी ब्रह्म साक्षात्कार झाला नाही तरी आपल्याला मुक्ती आहे, पण कोणती मुक्ती? कर्ममुक्ती। भगवान म्हणतात, उचलता अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालता तरी दिवसाधी ठाकता, सोम सिद्धीचे तेवढा वेगुनवेची, ते तुला वेगुनवेची, म्हणून विसावा तो निकाची। मग त्याला योगभ्रष्ट होतो तो, आणि योगभ्रष्टाचे उदाहरणं शास्त्रात आहेत। भरतस्त्री जन्मी जन्मबी आहे ना, हा हा, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला, भरत राजा हरणी गर्भा आपण कोणतीच वासना ठेवू नका।